लाइव शोध सत्य बातमीचा। या बातमीचे प्रायोजक आहे श्री गणोबा डेव्हलपर्स। परभणी जिल्ह्याच्या पूर्णा तालुक्यातील पूर्णा ताडकळस मुख्य रस्त्यावरून कानडखेड क्रमांक 1 या गावाकडे जाणारे राज्य मार्ग 61 रस्त्याचे 800 मीटर लांबी रस्त्याचे डांबरीकरण आणि गावालगत 100 मीटर सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्याचं आणि 2 नळकांडी पुलाचे बांधकाम मुख्यमंत्री सडक योजनेतून मे व्ही टी पाटील औरंगाबाद या कंत्राटदाराने घेतलं होतं। या कामासाठी सुरुवातीला रस्त्यावर मोकळी गिट्टी टाकली तर रस्त्या किनारी काही मुरुम आणि गिट्टीचे ढिगारे टाकून गेल्या काही महिन्यांपासून सदर गुत्तेदार अर्धवट काम सोडून पसार झाला आहे। या मुदतीमध्ये डांबरीकरण आणि काँक्रिटिंग रस्ता बांधणीकरिता गुत्तेदाराने पळ काढल्याचे गावकरी चर्चा करू लागलेत। दरम्यान रस्त्यावर अस्ताव्यस्त गिट्टी टाकून दिल्याने रहदारीसाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे। सदरील कामाची अंदाजित किंमत 48.96 लाख रुपये असून काम पूर्ण करावयाचा कालावधी 17 फेब्रुवारी 2023 असूनही अद्याप काम अपूर्ण ठेवले गेले। या कामासाठी निधीच मिळाला नसल्याची बतावणी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना परभणी विभागाचे अध्यकारी करू लागले आहेत। सदर रस्त्याचे काम मान्सूनपूर्व करण्याची मागणी गावकऱ्यातून जोर धरीत आहे। महाराष्ट्र न्यूज लाईव्हसाठी प्रतिनिधी आनंद ढोणे पाटील परभणी। महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।